अकोला जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच पाच माणसाचा जमाव एकत्रित दिसू नये यासाठी कलम 37 अ लावली असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी पापडकर साहेब यांनी सर्व शासकीय यंत्रणेची बैठक बोलावून जशी मागील वर्षातल्या सप्टेंबर पर्यंत जसे लॉकडाऊनचे आदेश लावले होते त्याच धर्तीवर आजची परिस्थिती येऊन ठेपली आहे। तसेच निर्बंध लागू नये त्यासाठी सर्वांनी पूर्वीप्रमाणेच काही दिलेल्या नियमांचे पालन करून शासनास सहकार्य करून महामारीच्या उद्रेकातून सर्वांनी बाहेर पडावे। यासाठी जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये। तसेच सूट दिलेल्या लग्न विवाहात पूर्वीप्रमाणेच 50 जणांची उपस्थिती फक्त तेवढीच दिसावी आणि तिथे सुद्धा मास्क सॅनिटायझरचा वापर होऊन सामाजिक अंतराचे सुरक्षित विवाह कार्यक्रम पार पडावा। मंदिर मस्जिद गुरुद्वार या ठिकाणी सुद्धा लोकांनी जास्त गर्दी करू नये। तसेच यात्रा वगैरे सुद्धा 28 फेब्रुवारी पर्यंत निर्बंध लावले असून हे आदेश पुढे परिस्थितीनुसार वाढवले जाऊ शकतात। हॉटेल पानटपरी येथे सुद्धा शासनाचे आदेशाचे पालन व्हावे। शाळा 1 ते 9 पर्यंत तसेच ट्यूशन क्लासेसवर बंदीची निर्बंध लावली आहेत। जिथे आदेशाचे पालन होणार नाही जसे शासनाकडून नेमलेल्या पथकास जर विवाह हॉटेल पानटपरी सार्वजनिक ठिकाण या ठिकाणी कायद्याचे पालनात पथकास कसूर दिसल्यास त्यांच्यावर दंडनीय कारवाई करण्यात येईल। तरी जनतेने शासनाच्या आदेशाचे पालन करावे, सोबतच हात स्वच्छ साबणाने साफ करत जावे, सॅनिटायझरचा वापर करून नाकाला मास्कचा वापर करावा व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी काल घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत वरील आव्हानांद्वारे जिल्ह्यातील जनतेस आवाहन केले। अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा कोविडचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने सुरू झालेला आहे। हा प्रकोप असाच जर का वाढत राहिला तर सप्टेंबर सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही। या अनुषंगाने आज जिल्हा स्तरावरील सर्वच नियंत्रण अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। काही निर्णय जे आज घेण्यात आले त्यामध्ये आपल्या जिल्ह्याला 37(1)(3) लागू असल्यामुळे 5 लोकांच्यावरती कुठेही जमाव राहणार नाही याबाबतची काळजी आपल्याला आपल्या जिल्ह्यात सर्वच ठिकाणी आपल्याला घ्यावी लागणार आहे। माझी सर्वच नागरिकांना विनंती आहे की कुठेही जमावाने 5 पेक्षा जास्त लोकांनी जमू नये आणि ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाणं आहेत, उदाहरणार्थ बाजार आहेत, आपल्याकडचे चहा टपरे आहेत, पानठेले आहेत, हॉटेल्स आहेत, याही ठिकाणी आपल्या सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर हा आपल्याला प्रभावीपणे करावा लागेल। या ठिकाणी जर का अशा पद्धतीने गर्दी आढळून आली, कुठल्याही दुकानांमध्ये गर्दी आढळून आली, तर त्या दुकानदार ह्यांना ते त्याला जबाबदार राहतील आणि त्यांच्या विरुद्ध दंडनीय कारवाई ही आम्हाला करावी लागेल। त्यासाठीच्या सक्त सूचना आता पोलीस विभागाला, महसूल प्रशासनाला, नगरपालिका व महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। लग्नाला मात्र आतापर्यंत आपण जशी 50 लोकांची आपण परवानगी देत होतो त्याचप्रमाणे ती परवानगी तशी कायम राहील। मात्र लग्नाच्या ठिकाणची तपासणी करण्याच्यासाठीचे पथक तयार करण्यात आलेले असून त्या पथकामार्फत लग्नाच्या समारंभाच्या ठिकाणी जर 50 पेक्षा जास्त लोक आढळून आले तर त्यांच्याविरुद्ध देखील दंडनीय कारवाई ही करण्यात येणार आहे। याशिवाय जे काही आपल्याकडची वेगवेगळे जे काही धार्मिक स्वरूपाच्या यात्रा, उत्सव किंवा स्नेहसंमेलनं किंवा सामूहिक कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रमांना या आदेशाप्रमाणे आपण प्रतिबंध करत आहोत। त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिर, मस्जिद, प्रार्थनास्थळे, चर्च इत्यादी सर्वच संस्थांमध्ये गर्दी होणार नाही। कुठल्याही पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर हा प्रभावीपणे करण्यात येईल याबाबत संबंधित मंदिर, मस्जिद किंवा चर्चच्या प्रशासनाने, स्थानिक प्रशासनाने त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी आणि त्याच्यामध्ये ते त्याच्यावरती जर का ते तसं याच्या या नियमांचे उल्लंघन झाले तर या संस्थांच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा विचार करावा लागेल। यासाठी माझी विनंती आहे की आपल्या सर्व धार्मिक संस्थांमध्ये येणाऱ्या लोकांनी याचा सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर हा प्रभावीपणे करावा। त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण बाजारपेठांमध्ये गर्दी करतो किंवा कुठल्याही दुकानांमध्ये गर्दी होते त्याही ठिकाणची आपल्याला गर्दी होणार नाही या संबंधात सर्व लोकांनी आपली आपली काळजी घेतली पाहिजे। याशिवाय ज्या काही शाळा आहेत ज्या आपण आतापर्यंत सुरू केलेल्या होत्या त्या 5वी ते 9वीपर्यंतच्या शाळांना पुन्हा एकदा आपण फेब्रुवारी अखेरपर्यंत बंद करीत आहोत जेणेकरून लहान मुलांना याच्या पद्धतीचा कोणताही कोरोनाचा प्रादुर्भाव त्यांच्यामध्ये होऊ नये यासाठी ही एक स्टेप आपण या ठिकाणी घेतलेली आहे।
महाविद्यालय आणि महाविद्यालयीन सर्व ज्या काही सीनियर कॉलेजेस आहेत त्या सर्व सीनियर कॉलेजेस सुरू करण्याच्या बाबतीमध्ये फेब्रुवारी एंड पर्यंत आपण त्याला सध्या तो निर्णय आपण पुढे ढकललेला आहे, जेणेकरून फेब्रुवारी एंड नंतर या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय हा घेतला जाणार आहे। आपल्याकडे जे काही येणारे आपल्या दुकानांमध्ये किंवा आपल्या हॉटेल्समध्ये किंवा पानटपऱ्यांवरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक जमावाने जमतात त्या ठिकाणी स्वतः त्यांचा मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सचा वापर हा त्यांना करावा लागेल। जर ते करत नसतील तर संबंधित व्यावसायिक जे आहेत ते व्यावसायिक त्याला जबाबदार राहतील। यासाठी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या घरात थांबा, सुरक्षित राहा आणि सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर इफेक्टिव्हली करणे अत्यंत आवश्यक आहे। कोणत्याही ऑटो रिक्षामध्ये, कोणत्याही पानटपऱ्यांच्या वरती आपण कुठेही जरी जात असलात, भाजी बाजारात जात असलात, किराणा दुकानात जात असलात, तरी मास्कचा वापर हा आपण अनिवार्य राहणार आहे। अन्यथा आपल्याला आपल्या विरुद्ध दंडनीय कारवाई पण होईल आणि एखाद्या वेळेला जर का पॉझिटिव्हचे प्रमाण वाढले तर तो सुद्धा आपल्याला अडचणीचा भाग ठरणार आहे। या व्यतिरिक्त एक होम क्वारंटाईन जेवढे काही आपल्याकडचे रुग्ण आहेत त्या सर्व पॉझिटिव्ह असलेल्या होम क्वारंटाईन रुग्णांना माझी पुन्हा एकदा विनंती राहील की आपण घरात थांबा। जर का आम्हाला असं आढळून आलं की आपण होम क्वारंटाईन असलेल्या रुग्ण हे बाहेर जात आहेत आणि त्यांच्यामुळे कोरोना पॉझिटिव्हिटीचं प्रमाण आपल्याला वाढत आहे तर त्यांच्याविरुद्ध सुद्धा दंडनीय कारवाई करण्यात येईल, तसेच त्यांना हॉस्पिटलमध्ये जबरदस्तीने भरती करण्यात येईल। हेही मी या ठिकाणी आवर्जून आपल्या सर्वांना सांगतो। माझी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर आपण प्रभावीपणे करावा। एमसीएन न्यूज करिता बाळासाहेब नेरकर।